नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट बनू शकते याची चर्चा सविस्तरपणे करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा डॉक्टर संतोष सूर्यवंशी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का मी दररोजच्या दररोज मित्रांनो उद्यापासून जेवढं शक्य असेल तेवढं मी लाईव्ह मार्केटमध्ये 12 ते 1 दरम्यान लाईव्ह येऊन तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये कशा पद्धतीचा डेटा पॉईंट चेंज झालेला आहे, मार्केटमध्ये कशा पद्धतीची मुवमेंट अपेक्षा आहे याची सविस्तरपणे चर्चा सांगत असतो. आणि आज सकाळी पण मी मार्केटमध्ये लाईव्ह आलो होतो, ज्यावेळेला बँक निफ्टी इंडेक्स 36,000 ट्रेड करत होतो त्यावेळेला सांगितलं होतं बँक निफ्टी 36,200 आणि 36,629 जाणार आहे. तर बँक निफ्टी ऑलमोस्ट 36,400 पुढे काय झालंय त्या ठिकाणी क्लोज झालंय. म्हणजे जबरदस्त प्रॉफिटेबल ट्रेडिंग सेशन जे आहे ते 2022 फर्स्ट ट्रेडिंग सेशन आपल्यासाठी ठरलेलं आहे. आणि मी टेलिग्राम चॅनलला पण सकाळी सांगितलं होती बाबा बँक निफ्टी 36,060 वर जर निघाला तर अजून मोठा मोमेंटम आपल्याला अपेक्षा. आणि एक्झॅक्ट त्यानुसार आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं आपल्याला जबरदस्त मुवमेंट जे आहे ती हायर साईडला दिले. मित्रांनो, आज मार्केट ओपन झाल्यापासून कंटिन्यू बेसिसवर मार्केट जे आहे ते काय झालं या ठिकाणी हायर साईडला गेले. आणि हे मार्केट ज्या ज्या वेळेला या पद्धतीनं अपमूल्य जातं त्या त्या वेळेला मित्रांनो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर बिग प्लेयर जे आहेत ते कंटिन्यू बेसिसवर त्यांनी बाईंग केलेलं असतं. आणि जे लीडर स्टॉक आहेत त्याच्यामध्ये आज एक चांगला मूव्ह दिसून आलाय, हे क्लिअरली इंडिकेशन आहे की बाबा कुठं ना कुठं फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत ते इंडियामध्ये बाईंगला मे बी पॉसिबल त्यांनी सुरुवात केलेली असू शकते. ही एक शक्यता आपल्याला या ठिकाणी नाकारता येत नाही. मित्रांनो, डेली कॅन्डलवर तुम्ही बँक निफ्टी निफ्टीचा जर चार्ट बघितला आणि त्याच्यावरती ईएमआय एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज जर लावली तर त्या ठिकाणी काय दिसतंय. तर मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीनं 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज असेल, 20-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज असेल, ही मूव्हिंग एव्हरेजेस काय केलेत आज त्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट क्रॉस करून वरती आले. आता मार्केटसाठी मित्रांनो मेन हर्डल जो आहे तो म्हणजे 100 दिवसाचं एक मूव्हिंग एव्हरेज हा एक बँक निफ्टीसाठी हर्डल आहे. आणि दुसरा हर्डल जो आहे तो बँक निफ्टीसाठी तो आहे 50 दिवसाचं मूव्हिंग एव्हरेज. हे दोन्ही मूव्हिंग एव्हरेजेस बँक निफ्टीला टेक्निकली उद्या क्रॉस करणं इम्पॉर्टंट असणार आहे. आणि मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो परत एकदा पाठीमागच्या 2 महिन्याचा म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा जो बेस आहे किंवा डिसेंबर महिन्याचा जो बेस आहे त्या बेसच्या वरती मार्केट काय झाले आज क्लोज झाले. म्हणजे टेक्निकली बँक निफ्टी बुलिश झालेला आहे. फक्त बँक निफ्टीसाठी 36,230 आसपास एक छोटा हर्डल आहे टेक्निकली, तो जर मार्केटनं क्रॉस केला तर बँक निफ्टी 37,000-37,500 ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे टेक्निकली बँक निफ्टी बुलिश आहे. निफ्टीचा जर विचार केला निफ्टी इंडेक्स देखील मित्रांनो टेक्निकली बुलिश आहे. निफ्टीसाठी कोणताही सध्या टेक्निकल हर्डल नाही आहे. निफ्टी इंडेक्स जो आहे तो सध्या सर्व टेक्निकल बॅरियर्स जे आहेत त्याच्यावरती ट्रेड करतोय. फक्त चार्टिकल काही रेजिस्टन्स वगैरे असतील नाही असं नाही, कारण काय ऑलरेडी ह्याच्या अगोदर निफ्टी इंडेक्स जो आहे तो 17,650 आसपास वरून एकदा शार्प फॉल आलाय. मे बी ते रेजिस्टन्स जर उद्या मार्केटनं सक्सेसफुली क्रॉस केला तर निफ्टी इंडेक्स देखील 18,000 जाण्याचा प्रयत्न ह्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंवा ह्या विकली एक्सपायरी मध्ये करणार. मित्रांनो, तुम्ही ब्रॉड मार्केटचा जर विचार केला एनएससीच्या वेबसाईटला जाऊन तर निफ्टी इंडेक्स जो आहे तो आज 275 अंकांच्या तेजीसह 17,229 क्लोज झालाय. निफ्टीच्या 49 स्टॉक पैकी 44 स्टॉक मध्ये अडवान्सेस दिसून आलेले आहेत आणि फक्त 6 स्टॉक मध्ये डिक्लाईन दिसून आले. आणि जे काय आज बाईंग झाले ते हेवी वेट स्टॉक जसं की आयसीआयसी बँक असेल, बी2 असेल, बी2 म्हणजे बजाज फायनान्स, बजाज फिनझर्व्हर असेल, ह्या स्टॉक मध्ये बाईंग दिसून आले. आणि काही प्रमाणात आयटी स्टॉक असतील, सॉरी काही प्रमाणात फार्मा स्टॉक मध्ये आज प्रॉफिट बुकिंग स्क्रीनवरती दिसून आले. त्याचबरोबर मिडकॅप स्टॉक मध्ये पण रॅली आहे. नेक्स्ट निफ्टी 50 मध्ये पण तेजी आहे. बँकिंग स्टॉक मध्ये फायनान्शियल स्टॉक मध्ये तेजी जी आहे ती कंपॅरेटिव्हली जास्त आहे. जसं की फेडरल बँकेचा स्टॉक वगैरे आज 5% पडलाय. आरबीआय बँकेची भरपूर पिटाई झाली होती, आरबीआय बँक वाढलाय, आयसीआयसी, एयू, एक्सिस बँक देखील काय झालाय त्या ठिकाणी तुम्हाला एक चांगल्या तेजीसह वाढलेला दिसून येतोय. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला माझा 7 जानेवारीपासून अडवान्स टेक्निकल अनालिसिस ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स सुरू होतोय. तुम्हाला जर मित्रांनो हा कोर्स जॉईन करायचा असेल, ह्या कोर्सचा जर सिलॅबस वगैरे बघायचा असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. माझा मोबाईल नंबर मी ऑलरेडी युट्यूबच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, जो 84,59,77,54,27 या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करा. मी त्या ठिकाणी क्लासचे डिटेल्स वगैरे तुम्हाला पाठवेल. मित्रांनो, त्याचबरोबर हा क्लास काय लेवलचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल, अख्ख्या तुम्ही देशातलं जे काय युट्यूबर आहे, जे काय टेक्निकल अनालिसिस, अडवान्स टेक्निकल अनालिसिस, जे काय
स्टॉक मार्केट शिकवतात त्यातल्या कुणीही आजपर्यंत आपल्या क्लासचा फीडबॅक ऑनलाईन रित्या रेकॉर्ड करून तो ऍज इट इज युट्यूबला टाकला नाही. आपला पहिला व्हिडिओ आहे मित्रांनो जो युट्यूबला ऍज इट इज आपण कोणतेही एडिट न करता पूर्ण फीडबॅक शेअर केलेला आहे जो पाठीमागच्या बॅचचा आहे. 57 मिनिटाचा हा फीडबॅक आहे, तुम्ही मित्रांनो जरूर बघा या ठिकाणी फीडबॅक जाऊन. भलेही तुम्हाला क्लास करायचा असेल करायचा नसेल किंवा इनकेस फ्युचरमध्ये जर कधी क्लास करायचा विचार करत असेल, कारण कसं असतं मित्रांनो माहिती आहे का, मार्केटमध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर एका राईट वेनं एका राईट डायरेक्शननं जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मार्केटमध्ये सगळीच लोक सांगतील या डिमॅट अकाउंट ओपन करा ट्रेडिंग करा आम्ही कॉल देतो फ्रीमध्ये कॉल देतो पेड कॉल देतो हे करा ते करा, पण मित्रांनो सगळे लोक काय करायचं हेच सांगत बसलेत. काय करायला नको आहे स्टॉक मार्केटमध्ये हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि तुम्हाला जर काय करायला नको आहे स्टॉक मार्केटमध्ये हे जर शिकायचं असेल, आयडियली मार्केटमध्ये वर्किंग करण्याची काय मेथड असते स्टँडर्ड प्रॅक्टिस काय स्टॉक मार्केटमध्ये काम करण्याची हे जर समजून घ्यायचं असेल आणि स्वतःच्या सायकोलॉजी मध्ये जर ड्रास्टिक चेंज करायचं असेल तर तुम्ही जरूर ह्या कोर्सचा विचार करा. जी काय कोर्सची फी आहे 24,000 ही नाममात्र फी आहे मित्रांनो. ही फी मी तुम्हाला गॅरंटी देतो की क्लासच्या दरम्यान तुमची फी मे बी वसूल पण होऊ शकते तुमच्याकडे कॅपिटल असेल ट्रेडिंग करण्यासाठी आणि तुम्ही प्रॉपर जर वेनं मी जे डायरेक्शन सांगतो त्यानुसार जर काम केलं तर ही फी देखील तुमची क्लासच्या दरम्यान काय होऊ शकते त्या ठिकाणी वसूल होऊ शकते. ही एक प्रॉबॅबिलिटी ही काय नाकारता येत नाही, कारण का ऑलरेडी हे बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. जे जुने अनुभवी प्लेयर आहेत त्यांना हे पॉसिबल पण आहे. त्यामुळे हा फीडबॅक जरूर काय करा तुम्ही युट्यूबला जाऊन एकदा बघा, म्हणजे तुमच्या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी लक्षात. त्याचबरोबर मित्रांनो मला अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते. ह्या व्हिडिओचा आणि त्याचा काही संबंध नाही पण कोर्सचा आणि त्याचा जरूर संबंध आहे. मित्रांनो ज्या व्यक्तीचं प्रोफेशन एक खूप बिझी आहे, जी व्यक्ती जॉब करते नोकरी करते मार्केटिंगमध्ये काम करताय किंवा पोलीस डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करत असाल आर्मीमध्ये तुम्ही काम करत असाल किंवा अजून कुठल्या महत्वाच्या सेक्टरमध्ये काम करत असाल आणि मित्रांनो जर तुम्हाला प्रॉपर क्वालिटी टाइम देता येत नसेल ट्रेडिंग करण्यासाठी तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करू नका, स्टॉक मार्केटमध्ये येऊ नका, ऑप्शनमध्ये तर बिलकुल ट्रेडिंग करू नका. असे खूप लोक आहेत जे लाखो 4-4, 8-8, 10-10, 20-20, 25 लाखाचे लॉसेस घेतलेले रोज 1 ते 2 फोन येतात. लोक सांगतात सर आमचा एवढा लॉस झालाय तेवढा लॉस झालाय काय करू, हे मी घरात कोणालाही सांगितलेलं नाही मला खूप टेन्शन आहे, असे दररोज मेसेज येत आहेत मित्रांनो. आणि हे सगळ्याच्या सगळे मेसेज करणारे लोक हे नोकरदार लोक आहेत, शिक्षक लोक आहेत, आर्मीमध्ये काम करणारे लोक आहेत, पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करणारे लोक आहेत किंवा अशा ठिकाणी काम करतात जिथे त्यांना मोबाईल देखील अलाउड नाहीये किंवा पर्सनल पीसी देखील अलाउड नसतो, अशा ठिकाणी ही लोक काम करतात आणि ट्रेडिंग करतात. मित्रांनो असं ट्रेडिंग करू नका, ह्याच्यातून तुम्हाला आयुष्यात काही हाती लागणार नाहीये. तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल कमीत कमी दररोजच्या दररोज 2 ते 2.5 तास क्वालिटी टाइम देता येत असेल तरच स्टॉक मार्केटमध्ये या, तरच ऑप्शन ट्रेडिंग करा. अदरवाइज तुम्ही जे काही कष्टानं कमवलेली तुमची संपत्ती आहे तुमचा पैसा आहे हा पैसा धुळीला मिळण्यास 2 ते 3 महिने किंवा 1 महिना पुरेसा आहे मित्रांनो लक्षात घ्या. त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे, तुम्हाला जर प्रॉपर क्वालिटी टाइम मिळत नसेल ट्रेडिंग करण्यासाठी किंवा तुम्ही जर ऍडजस्टमेंट करत असाल आठवड्यातला एखादा दुसरा दिवस वेळ काढत असाल, आज सकाळी 9 वाजता वेळ काढलाय उद्या दुपारा 12 वाजता वेळ काढणार परवा दिवशी 2 वाजता वेळ काढणार नाही, हे वेळ काढून जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला ह्याच्यातून आयुष्यात काहीही हाती लागणार नाहीये. स्टॉक मार्केटमध्ये एवढं लक्षात ठेवा, फक्त फ्रस्ट्रेशन टेन्शन मानसिक त्रास आर्थिक अडचणी ह्याच्याशिवाय दुसरे काही हाती लागणार नाही. त्यामुळे प्रत्येकानं काळजीपूर्वक ह्याच्यावरती विचार करा, वेळेत सावध व्हा, वेळेत स्वतःचा पैसा जपा, स्वतःच्या फॅमिलीचं केअर करा, हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि त्यानुसारच तुम्हाला काम करायचं. मित्रांनो अजून एक आपल्याला या ठिकाणी उद्याच्या ट्रेडिंग सेशनचा व्ह्यू बघत असताना अजून एक डेटा पॉईंट जो आहे तो आपल्याला बघणं गरजेचं आहे की ऑप्शनचा डेटा नेमका काय सजेस्ट करतोय, म्हणजे आजचा जो ओपन इंटरेस्ट आहे निफ्टी आणि बँक निफ्टी तो काय इंडिकेट करतोय, हे पण काय करायचं त्या ठिकाणी आपल्याला बघायचं. मित्रांनो निफ्टीचा जर ओवायचा डेटा जर तुम्हाला बघायचं असेल तर मी या ठिकाणी ऑप्शन चेनमध्ये मला जे काय दिसत आहे त्यानुसार काय आहे, तर मित्रांनो ऑप्शन चेनमध्ये ह्या वीकली एक्सपायरीसाठी मे बी 18,000 देखील स्क्रीनवर व्हिजिबल आहे. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो अनबिलिएबल असं पुट रायटिंग झालेलं आहे आणि हे पुट रायटिंग निफ्टीमध्ये साधारणतः 17,500, 17,300, 17,200 या ठिकाणी झाले. आणि मित्रांनो आणि हायर साईडला कॉल साईडला जर विचारात घेतलं 17,700, 17,800, 17,900 आणि 18,000 कॉल रायटिंग झालेलं आहे. पण मित्रांनो चेंज इन ओआयचा जर डेटा चेक केला तर चेंज इन ओआयच्या डेट्यामध्ये मित्रांनो निफ्टीसाठी 17,500 हा खूप खूप स्ट्रॉंग सपोर्ट तयार झालाय आणि आज मार्केटमध्ये जबरदस्त ग्रीप जे आहे ते पुट रायटरनं
या स्ट्राइक प्राइस मध्ये घेतलेली आहे आणि दुसरं त्याचबरोबर 17,600 ला देखील पुट राइटरने ग्रिप घेतले म्हणजे तुम्हाला उद्या देखील मित्रांनो बाय ऑन डीप ची स्ट्रॅटेजी आहे ती निफ्टी साठी वापरायची आणि हायर साइडला कॉल साइडला निफ्टी साठी उद्या मे बी पॉसिबल 17,800 क्लिअरली व्हिजिबल आहे एवढं काय करा लक्षात घ्या बाय ऑन डीप ची स्ट्रॅटेजी ऑप्शन मध्ये तुम्हाला उद्या पण यूज करायची आहे कंट्रोल कॉल फॉलो पण तुम्हाला ते मार्केट ओळखता आलं पाहिजे किंवा कोणतं मार्केट बाय ऑन डीप साईड कोणतं मार्केट साईड वर मित्रांनो बँक निफ्टीचा डेटा पॉइंटचा जर विचार केला पोजिशनल ओआय मध्ये इतका जास्त मिनिंगफुल आज पण चेंज नाही पण चेंज इन ओआयचा जर डेटा बघितला तर त्याच्यामध्ये मिनिंगफुल चेंज आपल्याला आज झालेला दिसून येतोय आणि हा चेंज जो आहे तो 36,000 जबरदस्त या ठिकाणी पुट रायटर जो आहे तो आलाय त्याचबरोबर 17,200 आलाय इव्हन 36,500 देखील मित्रांनो मार्केटमध्ये पुट रायटर आजच्या ट्रेडिंग सेशन साठी आपल्याला व्हिजिबल आहे म्हणजे ह्याचा अर्थ मे बी पॉसिबल उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये बँक निफ्टी इंडेक्स 36,500 वर काय होऊ शकतो त्या ठिकाणी गॅप अप होऊ शकतो ही पण आपल्याला या ठिकाणी शक्यता नाकारता येणार नाही आणि मे बी पॉसिबल 98% प्रोबॅबिलिटी आहे ग्लोबल सेंटिमेंट जर स्टेबल असेल त्याच्यामध्ये कोणती मोठी डेव्हलपमेंट झाली नाही कोविडच्या फ्रंटवर तर डेफिनेटली बँक निफ्टी 0.5 ते 1% निफ्टी इंडेक्स दोन्ही इंडेक्स उद्या गॅप अप ओपन होणं मला अपेक्षित आहे मग मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल निफ्टी बँक निफ्टीमध्ये तर हा ट्रेड आपला कुठून बनू शकतो कशा पद्धतीने बनू शकतो हे पण आपल्याला बघणं या ठिकाणी गरजेचं आणि ह्या लेवल आहेत कोणत्या मित्रांनो ते समजून घ्या मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला बँक निफ्टी इंडेक्स जर बाय करायचं असेल तर 36,640 वर जोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स जात नाहीये तोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स वरती तुम्ही बुलिश व्ह्यू ठेवू नका आणि त्याच्यावरती जर बँक निफ्टी निघाला तर 36,810 36,982 37,100 आणि 37,422 हे टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीवरती इझिली उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटू शकतं आणि बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर 35,934 खाली बँक निफ्टी सेल करा 35,722 35,510 हे टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीवरती भेटेल आणि मित्रांनो अजून एक तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग करत असाल बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असाल तर तुमच्याकडे जे काय कॅपिटल आहे त्या कॅपिटलच्या 20% जास्तीचं कॅपिटल कधीही तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग मध्ये यूज करू नका तुमची पोझिशन साईज नेहमी छोटी ठेवा सेम ठेवा तुम्हाला त्यातून बेटर रिझल्ट जो आहे तो ऑप्शन ट्रेडिंग मध्ये मिळू शकतो त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर ह्या संदर्भात एक महत्वाची माहिती तुमच्यासोबत मला काय करायची या ठिकाणी शेअर करायची मित्रांनो माझे जे टेलिग्राम चॅनल आहेत हे किती टेलिग्राम चॅनल आहेत तर मित्रांनो बाजार बुल हा माझा एकमेव पब्लिक टेलिग्राम चॅनल आहे ज्या टेलिग्राम चॅनलमध्ये 10,374 मेंबर जॉईन आहेत दुसरा मित्रांनो माझा अजून एक टेलिग्राम चॅनल आहे बँक निफ्टी डॉक्टर संतोष हा प्रीमियम टेलिग्राम चॅनल आहे ह्या चॅनलला कुणीही जॉईन होऊ शकत नाही मी जोपर्यंत जॉईन करत नाही आणि तिसरा माझा टेलिग्राम चॅनल आहे बाजार बुल ट्रेडर आणि इन्व्हेस्टर माझे जे काही स्टुडंट आहेत त्यांचा एक हा टेलिग्राम चॅनल काय केलेला या ठिकाणी मी तयार केलं हे तीनच माझे टेलिग्राम चॅनल मित्रांनो अलीकडे माझ्या निदर्शनात अशा काही गोष्टी आलेत की डॉक्टर संतोष सूर्यवंशी आपला लोगो वगैरे युज करून काही लोक त्या ठिकाणी तुम्हाला काय म्हणत त्याला क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा वगैरे या संदर्भात सल्ला देत आहेत तर मित्रांनो माझा कोणताही असा टेलिग्राम चॅनल नाहीये जिथं मी बिटकॉइनला किंवा क्रिप्टो करन्सीला इन्व्हेस्टमेंटसाठी उत्तेजन देतोय मित्रांनो भारतामध्ये क्रिप्टो करन्सी हे इलिगल आहे आणि उद्याचं जे गव्हर्नमेंटचं बजेट आहे फेब्रुवारीमधलं ह्या बजेटमध्ये मे बी गव्हर्नमेंट पॉसिबली तुमच्यावर 50 ते 60% टॅक्स किंवा पेनल्टी लावण्याचा प्रयत्न करण्याच्या विचारात आहे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे कुणीही बिटकॉइन मध्ये क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंटचा विचार करू नका आणि माझ्या नावानं हा एक टेलिग्राम चॅनल या ठिकाणी रन केला जातो मी ऑलरेडी त्याचा स्क्रीनशॉट वगैरे मी आपल्या बाजार बुलवरती शेअर केला तर तुम्ही प्रत्येकानं त्या ग्रुपमध्ये असाल तर बाहेर पडा आणि दुसरं त्या ग्रुपला रिपोर्ट करा फेक ग्रुप म्हणून तो ऑटोमॅटिक ग्रुप काय करेल त्या व्यक्तीला डिलीट करावं लागेल आणि पॉसिबली माझ्या रिसर्चनुसार तो ग्रुप आउट ऑफ कंट्री मधून काय केला जातो त्या ठिकाणी रन केला जातो हे पर्यंत काय करा लक्षात घ्या त्यामुळे प्रत्येकानं थोडी काळजी घ्या काळजीपूर्वक हे करा आणि दुसरं मित्रांनो माझा मोबाईल नंबर वगैरे युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्हाला जर असं कुठं काय आढळलं माझ्या नावाचा गैरवापर होतो असं जर वाटत असेल किंवा तुम्हाला माझ्या नावांचं कोण कॉल वगैरे करत असेल तर जरूर तो नंबर किंवा स्क्रीनशॉट मला शेअर करा आपण त्याच्याबरोबर हे करता येईल आपल्याला म्हणजे ऍक्शन घेता येईल व्यवस्थित ओके बँक निफ्टीसाठी हा लेवल उद्या इम्पॉर्टंट निफ्टीसाठी कोणत्या लेवल्स उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो निफ्टी इंडेक्स जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला बाय करायचा असेल तर मित्रांनो निफ्टी देखील उद्या बुलिश असणार आहे 17,672 निफ्टी बाय करायचा आहे 17,698 17,722 17,748 17,792 17,810 तुम्हाला हायर साईडला टार्गेट भेटेल आणि निफ्टी सेल करायचं 17,400
अठ्ठ्याऐंशीला, त्यानंतर तुम्हाला निफ्टीला 17,440, 17,400, 17,380, 17,340 हे टार्गेट डाऊन साईडला भेटेल. आणि मित्रांनो, मार्केटनं एक एबीसीडी फॉर्मेशन जे आहे ते ब्रेक करून मार्केट हायर साईडला चाललंय. पाठीमागच्या 2 महिन्याचा मार्केटचा जो डाऊन ट्रेंड स्लोप सुरू होता, ह्या डाऊन ट्रेंड स्लोपचा आज ब्रेकआउट जो आहे तो बँक टेन या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे आता मार्केटमध्ये एक तेजी जी आहे ती आपल्याला आपल्या. पण मित्रांनो, मार्केटमध्ये जी तेजी येणार ही कितपत येणार आहे? मार्केट लगेच नवीन लाईफ टाईम हाय वगैरे तयार करेल का? तर ती अपेक्षा नाही आहे आपल्याला, हे पण लक्षात घ्या. मार्केट मे बी हायर साईडला जाऊन कन्सोलिडेशन करण्याची शक्यता खूप जास्त आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपला बाजार बुल हा टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा. धन्यवाद. थँक्यू.